पेलोसी यांच्या या तैवान दौऱ्यावरून चीननं आता चांगलीच आग पाखड केली आहे. हा दौरा म्हणजे पृथ्वीच्या एका संवेदनशील भागात अस्थिरता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही, अशी अधिकृत प्रतिक्रिया चीननं दिली आहे. मात्र पेलोसी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वायत्त आणि स्वराज्य असलेल्या तैवानच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. तैवानचं हित आणि प्रगती यातच जगाचं हित आहे, असं पेलोसी तिथं दाखल झाल्यावर म्हणाल्यात. खरं तर हा दौरा होणार असा अंदाज आल्यावर चीननं राळ उठवायला सुरुवात केली होती. पेलोसी इथे आल्या तर आम्ही त्यांच्याकडे चिथावणी म्हणून पाहू, असा इशारा चीननं दिला होता. मात्र त्या इशाऱ्याला झुगारत पेलोसी यांनी तैवान भेटीचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना तैवान विरोधात आता चीननं निर्यातबंदीचं हत्यार उपसलं आहे. तैवानला वाळू, काही फळं आणि मच्छीच्या काही प्रकारांची निर्यात चीननं थांबवली आहे. सोमवारी चीननं तैवानच्या 100+ अधिक फूड ब्रँड्सवर बंदी घातली होती. मात्र यावर आता तैवान काय उत्तर देतो ते सुद्धा पाहावं लागेल, कारण तैवानमधून एक अतिशय महत्त्वाची वस्तू चीनला निर्यात केली जाते. ती वस्तू म्हणजे सेमीकंडक्टर. या सेमीकंडक्टर चिप्स मोबाईल फोन, लॅपटॉप्स, टीव्ही आणि गाड्या बनवण्यासाठी आवश्यक असतात. थोडक्यात कुठलंही डिजिटल यंत्र म्हटलं की सेमीकंडक्टर हे अतिशय महत्त्वाचा पार्ट त्या यंत्रामधला असतो. तैवान ही जगासाठी सेमीकंडक्टरची फॅक्टरी मानली जाते, राजधानी मानली जाते. त्यामुळे त्याची निर्यात तैवान थांबवतो की आयात चीनकडून रोखली जाते हे पाहावं लागेल.